पंजाब मध्ये नेतृत्व बदल करताना काँग्रेसने काळानुरूप बदलत असल्याचे संकेत दिले, परंतु त्याच दिवशी दिवंगत काँग्रेसचे नेते आणि खासदार राजू सातव यांच्या बदल्यामध्ये रजनी पाटील यांची उमेदवारी घोषित केली। या मागच्या बदलांचा नेमका काय राजकारण आहे याचा घेतलेला आढावा आणि त्याची कारण, खास रिपोर्ट। काँग्रेस पक्षवाढीसाठी महाराष्ट्राबरोबरच शेजारचे राज्य गुजरातमध्ये जोमाचा प्रयत्न करणाऱ्या खासदार राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूनंतर काँग्रेसने त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे राजकीय पुनर्वसन करेल अशी अपेक्षा होती, परंतु काँग्रेस धक्का देण्यासाठी प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी माजी खासदार रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा झाली। अपेक्षितच यामुळे सातव कुटुंबाला उपेक्षित ठेवण्याची भावना व्यक्त होते। असा निर्णय घेताना काँग्रेसने मात्र समतोल साधत जुन्या नव्याचं गणित जुळवल्याची राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे। 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्येही मोठा विजय मिळवणाऱ्या दिवंगत राजीव सातव यांचा पक्षवाढीमध्ये मोठा वाटा होता। काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे निकटचे सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। पक्षाने टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले, सगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे देखील पार पाडल्या, पक्षासाठी उमेदवारीही सोडली, त्यामुळे महाराष्ट्रातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं। लोकसभेत तुम्हाला आठवत असेल कृषी विधेयकांवर ते आक्रमक होते, प्रसंगी निलंबन देखील स्वीकारलं। मात्र कोविडच्या संसर्गामध्ये 23 दिवस मृत्यूंशी संघर्ष करत त्यांचं अखेर निधन झालं। राज्यसभेवर राजीव सातव यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना अचानकपणे काँग्रेसने रजनी पाटील यांचं नाव घोषित करून धक्का दिला। विशेष म्हणजे रजनी पाटील यांचं नाव राज्यपालांच्या रखडलेल्या 12 आमदारांच्या यादीत होतं। त्यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त कोट्यातून पाठवण्याचा काँग्रेसचा विचार होता, मात्र आता काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे। राज्यपालांना देण्यात आलेली बहुचर्चित 12 नावं आणि ती यादी आता देखील बदलण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या या भूमिकेविषयी दिल्लीस्थित पत्रकार अजय बुवा म्हणाले, रजनी पाटील यांचे ऍक्टिव्ह राजकारणात फारसे योगदान नाही। राजीव सातवांच्या दृष्टीने ओबीसी फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता। ते युवक काँग्रेसच्या नेते होते, शेजारचं राज्य गुजरातमध्ये त्यांना मोठी जबाबदारी दिली होती। राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव ह्या सध्या हिंगोली मतदारसंघ सांभाळत आहेत। नवं जुनं वाद काँग्रेसमध्ये नवीनच आहेत असं नाही, त्यातून रजनी पाटील यांची लॉयल्टी आता महत्त्वाची ठरली। विशेष म्हणजे काँग्रेसने बाहेरचा माणूस न देता महाराष्ट्राचा माणूस दिलाय हे विशेष। मुकुल वासनिक हे स्पर्धक होते, राहुल गांधींच्या विरोधक टीममध्ये असल्याने त्यांचा पत्ता कट झाला। प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेत संधी मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून रजनी पाटील यांचं नाव जाहीर केलं, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि समर्थकांना मोठा धक्का बसला आहे। या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे। काँग्रेसकडून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांची निवड होईल अशी अपेक्षा होती, परंतु ती झाली रजनी पाटील यांची। कार्यकर्त्यांची अपेक्षा तरी आहे निदान विधान परिषदेला तर संधी मिळावी अशी, परंतु काँग्रेस व्यक्तिनिष्ठा की पक्षनिष्ठा या चक्रव्यूहात अडकली आहे, यातून कधी बाहेर पडणार हा नेमका प्रश्नच आहे। विजय गायकवाड, मॅक्स महाराष्ट्रासाठी, मुंबई।